नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा यामधील विषय गणित या घटकाचा व या विषयाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण पाहतो का आपला जो घटक आहे आपला तो घटक पायचा पायामध्ये, तर यामध्ये आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहत असताना आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू पाहतो का. तुमच्या समोर जे चित्र दिसतात का, त्या चित्राचं जर तुम्ही अवलोकन केलं, निरीक्षण जर केलं, तर आपल्या लक्षात येईल का कोणकोणते चित्र दिसतात त्यामध्ये गड्या आणखी काय दिसते बा बरं, टिफिन दिसतो, त्यानंतर बुक दिसतं, आणखी टीव्ही, आणखी बेंच, टेबल, खुर्ची, या त्यामध्ये चित्र आपल्याला दिसतात का. हे जर सर्व चित्र आपण जर पाहिले तर हे सर्व चित्राचा आकार जर पाहिला तर हा चौकोनी आकार आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो चौकोन व त्याचे प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये चौकोन सगळ्यात महत्वाचे म्हणजे चौकोन. चौकोनाला चार बाजू असतात, चार कोण असतात आणि ती बंदिस्त आपली आपण ज्याला चौकोन म्हणतो. त्याचे गुणधर्म त्यामध्ये चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360° असते. त्यामध्ये त्याचा प्रकार आया किंवा आपण त्याला काटकोन चौकोन म्हणतो. यामध्ये हा आयताचा पहिला प्रकार लागला, सॉरी चौकोनाचा पहिला प्रकार झाला म्हणजे आयत किंवा काटकोन चौकोन. त्यानंतर दुसरा प्रकार आहे यामध्ये चौरस. त्याचे गुणधर्म चौरस म्हणलं तर त्याच्या चारही बाजूने खूप असतात, प्रत्येक कोण 90° असतो अशी बंदिस्त जी आपण त्याच्या चौरस होतो. त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे त्याचे गुणधर्म. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे समभुज. समभुज चौकोन, समभुज चौकोन यामध्ये त्याच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि कर्ण एकमेकांना लंब दुभाजक असतात अशी जी आकृती असते तिला आपण चौरस समभुज चौकोन. त्यानंतर चौथा प्रकार समांतर भुज. समांतर भुज चौकोन, समांतर भुज म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या एकमेकीशी समांतर असतात असा जो चौकोन असतो त्याला समांतर भुज चौकोन. त्याचे गुणधर्म. त्यानंतर पाचवा प्रकार आहे समलंब. समलंब चौकोन यामध्ये जर पाहिलं तर त्याची एकही बाजू एकूण नसते पण दोन बाजू असतात एकमेकीशी समांतर असतात. म्हणजे सहावा प्रकार पतंग. पतंग जर पाहिला तर पतंग आपण पाहतो का पतंगाचे लगतच्या दोन बाजू कशा या ठिकाणी एकरूप असतात, कर्ण एकमेकांना दुभागतात, नमूद बाजक असतात, म्हणजे 90° तयार होतो आणि कर्णाची एक जोडी कर्णाचे एक ज्या दोन जोडे असतात त्यापैकी एक कर्ण हा दुभाजक असतो म्हणजे समान दोन भागामध्ये त्याचं रूपांतर होतं. हा हे चौकोनाचे आहे चौकोन आणि त्याचे हे प्रकार सहा या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि यावरील प्रश्न पुढील घटकामध्ये आपण पाहणार आहोत.